राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचा शिवसेनेच्या कसबा बोडा शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार क्षीरसागर यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार क्षीरसागर यांनी या पदाच्या माध्यमातून मतदारसंघाचा आणखी विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. बावड्यात काही असो माझ्या घरचा असल्यासारखं मला या ठिकाणी वाटतं. बावड्या आपल्या सर्वांना माहित आहे, 2004 विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडले, ज्यांना जोड राहिला कोल्हापूर शहरामध्ये शिवसेनेचा आमदार केलं ते सुरेश साळके बाहेर पडले, रामभाऊ चव्हाण बाहेर पडले. आणि मग 2004 माझ्या सरकार युवक कार्यकर्त्यावर सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी शहराची जबाबदारी दिली. ही जबाबदारी स्वीकारत कुठलीही सत्ता हातात नसताना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर निदर्शनानं आम्ही आंदोलन करत गेलो. पाण्याचा प्रश्न असेल, घरभाडा असेल, लाईटचा प्रश्न असेल, सर्वसामान्यांवर रिक्षा व्यावसायिकांच्या वर होत असला अन्याय असेल, फेरीवाल्यांच्या होत असला अन्याय असेल, सर्वसामान्यांनी घोर गरीब व्यक्ती आम्ही केंद्रस्थानी धरून 4 काम केलं. बांधवानो या बावड्यावर माझं प्रेम काय याचं कारण आहे. बांधवानो आणि माझ्याबरोबर 5 काम केलेले सन्माननीय छत्रपती मालोजीराजे होते, 5 आमदार होते. बांधवा सगळ्या शहरामध्ये आपण अशी उठवली गेले की राजेश क्षीरसागरला तिकीट दिलं म्हणजे मालोजीराजेंना क्लीन चीट दिली, त्यांना निवडून आणण्यासाठी तिकीट दिलं. बांधवा तुमच्या सर्वांच्या साथीनं 5 जे काम केलं होतं ते मला 2009 निवडणुकीमध्ये उपयोग आलं. आणि त्यामध्ये खास करून मी सातत्यानं बावड्याचं नाव घेण्याचं कारण की या बावड्याने मला जे पहिल्यांदा 4000 मताचं मताधिक्य दिलं. 2009 निवडणूक असेल, 2014 निवडणूक असेल, 2014 देखील तीच परिस्थिती झाली. 4-5 लेल माझे निवडणूक परत बांधावर फिरू शकले नाही. आज मला खास करून शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख शशिकांत उर्फ काका खाडे कैलासवासी यांची आठवण येते. धनाजी मोहितेची देखील आठवण येते. दुर्दैवाने ते आमच्यात आज नाही आहेत बांधवानो, पण मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की या शिवसैनिकाच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही, तर त्यांच्या घरात त्यांच्या नावावर आणि शिवसेनेच्या वतीनं पैसे डिपॉझिट केले. बांधवानो ही आमची परंपरा आहे, शिवसेनेची परंपरा आहे, यूज अँड थ्रो ही आमची पद्धत आहे. बावड्यामध्ये विकास कामं अनेक झाली. बांधवानो मी काम करत असतो जास्त जाहिरातबाजी करत नाही. आता देखील 20 जे काम चालू आहे ते माझ्या निधीतून चालू आहे. 20 असेल पूर्वी दिलेला निधी असेल. मला आज खास करून कैलासवासी शाळाची मासा सरांची या ठिकाणी दादोबा साहेब आठवले, अतिशय चांगली व्यक्ती पुराच्या पाण्यामधून बांधवर वाहून गेली याचं प्रचंड दुःख आपल्याला होतंय की आमच्या बावड्यातून वळून गेला जाणारा मला ताबडतोब पूल झाला पाहिजे आणि 17 रुपयाचा मानावर त्या ठिकाणी पूल झाला. बावड्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेले ओपन जिम बावड्यामध्ये पाहुणी देखील आम्ही केलेले आहेत. ज्यावेळी एखाद्या वेळेला या गोरगरिबांना मदत झाली तर त्याच्यापेक्षा जास्त मला कुठला आनंद नसतो. जी व्यक्ती आपल्याकडे आली ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, मतदारसंघात असो अथवा नसो, त्या व्यक्तीला आपली गरज आहे या हेतून आम्ही बांधवानो काम केलं. जवळपास 10,000 नागरिकांची हृदय शस्त्रक्रिया असतील, हृदयाची असतील, ट्रान्सप्लांट असतील, किडनी ट्रान्सप्लांट असतील, हाडाचे विकार असतील, बांधवानो 10,000 वरती आम्ही ऑपरेशन मोफत केले. पण प्रामुख्याने आज या ठिकाणी आपल्याला आठवत असलेली टोलची चळवळ, या टोलच्या चळवळीमध्ये बांधवानो अभिमानाने सांगतो जर शिवसेनाने आज उतरलो असतो तर आय आर्मीचा टोल या ठिकाणून गेला नसता हे लक्षात घेतलं पाहिजे. पण बांधवानो ज्या ज्या माझ्या शिवसेनेच्या अन्याय होईल त्या त्यावेळेला शिवसेना त्यांच्या पाठीशी ठाम मध्ये उभे राहील. विधानसभा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोल्हापूर शहराला काळाकोळी धरणातून पाणी पुरवठा व्हावा यासाठी मी एकमेव इतिहासात अंमलात आणतो की त्या ठिकाणी आमदार उपोषणावर बसलो आणि 4,400 बांधवानो मंजूर करून दिले. गेल्या 10 एवढं प्रचंड काम झालं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राज्याचं मला हे पद दिलं. बांधवानो आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ म्हणजे आहे तरी काय आपल्याला देखील प्रश्न पडला असेल. बांधवानो राज्याचं नियोजन मंडळ म्हणजे जवळपास 45,000 रुपये राज्याच्या तिजोरीमध्ये येतात याची विल्हेवाट लावायचं माझ्याकडे काम आहे. बांधवानो त्या राज्यामध्ये शेतकरी असतील, गोर गरीब असतील, होतकर असतील, शिक्षण क्षेत्र असेल, पोलीस असतील, जेवढी जेवढी खाते त्या खात्यातल्या तळ्या गाळ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला निधीचा न्याय मिळाला पाहिजे ही जबाबदारी आज बांधवानो माझ्याकडे आली आहे. आज आपल्याला माहिती आहे जिल्ह्यात 35 जिल्ह्याचे 35 कलेक्टर, जिल्हा निवडणूक अधिकारी 35,
शक्ती पांगवानो, जेवढी किंमत क्षेत्र आहे तेवढी महिला अंतर्गत येतात पांगवानो, त्याचबरोबर जेवढी भावंड आहे मग ती विदर्भ विकास असेल, मराठवाडा विकास महामंडळ असेल, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ पाटील, अण्णाभाऊ साठे, ही सगळी भागवत मंडळ माझ्या अंतर्गत या ठिकाणी येतात. आणि म्हणूनच कामगार दर्जाचे पद संबंधी उद्योग या ठिकाणी देत असताना गेल्या 10 वर्षाच्या कार्याची पोच पावती आणि माझा हा एकट्याचा सन्मान नाही, या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो, हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. माझा जवळपास 50-55% मतदार हे शिवसेनेचे आहे. माझा आज नियोजन मंडळाचा अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत असताना शहरामध्ये अनेक प्रश्न दिले गेले. शहरामध्ये रंकाळसाठी निधी पाहिजे, शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे, शहरामध्ये अनेक गोष्टी आपल्याला नाही आहे. पण मी एवढंच सांगेन की राजकारण होत असत माझ्याकडे जबाबदारी आज आलेली आहे या जिल्ह्यासाठी या शहरासाठी. मी नियोजन मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष आज आताना भरीव निधी आणून पुढच्या 2 वर्षामध्ये कोल्हापूरचा मी या ठिकाणी कायापालट केले शहर राहणार नाही एवढी मी या ठिकाणी आपल्याला बागवान उपाय देतो. पण माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे, तिसरी निवडणूक येते, येणारी निवडणूक ऑक्टोबर मध्ये, या निवडणुकीमध्ये आता उडपे दादा म्हटले तिकीट कोणाला मिळतंय असं पहिल्यापासून म्हणतात, मतदारांना म्हणून द्यायचं, मला पाहिजे तुला पाहिजे सुरू असत. पण बांधवांना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तिकीट विकिटाचा काही विषय नाही, तिसऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये हजारो मतांना आपण ही निवडणूक जिंकायची आहे. मी जिंकलो म्हणजे तुम्ही जिंकल्यासारखं आहे. या कार्यक्रमास माजी नगरसेवक दिनकर उल्पे, विलास दाभोळकर, उमेश सावंत, सुनील जाधव, राहुल माळी यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह प्रथमेश तांबे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.